उमेदवारी निश्चित नसताना सुद्धा नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि आजपासून त्यांनी आपला प्रचारही सुरू केलाय. मुख्यमंत्र्यांना 3 वेळा भेटून सुद्धा त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही. नाशिकमधून भुजबळ लोकसभेवर जाण्याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे. मात्र त्यातच हेमंत गोडसे यांनी आज काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेत आपल्या प्रचाराला मात्र सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं श्रद्धा सबुरी सब्र का फल मिठा होता है आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी 3-4 दिवसांमध्ये अधिकृत यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल. जोपर्यंत अधिकृत यादी या ठिकाणी जाहीर करत नाही तोपर्यंत आपण इच्छुक म्हणूनच लोकांपर्यंत या ठिकाणी जाणार आहोत आणि म्हणून आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी आपण माहिती म्हणून लोकांकडे आपला 5 वर्षाचा कार्याचा अहवाल वितरित करण्यासाठी या ठिकाणी शुभारंभ